नमस्कार, मी भाग्यश्री। माझ्या टॉप मराठी शिवणकलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येत होते की कटोरी ब्लाऊजच्या टक्स पॉईंटची उंची व रुंदी किती घ्यायची, तर ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर त्या अगोदर मला तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची आहे। ज्यांना संपूर्ण शिलाई कोर्स करायचा आहे ते ही स्टेप बाय स्टेप, तर त्यांच्यासाठी आपण एक शिलाई कोर्स बनवलेला आहे। तर त्या कोर्सचे सर्व व्हिडिओ मी माझ्या नवीन चॅनलवरती टाकत आहे, त्याचं नाव आहे भाग्यश्री टॉप शिलाई क्लास। तर यूट्यूबवरती या नावाने सर्च केल्यानंतर ते चॅनल तुम्हाला मिळून जाईल। त्या चॅनलवरती क्लासचा पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस अशा पद्धतीने तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील। तर कृपया जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांनी माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्व मिळून जातील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर कटोरीच्या टक्सची उंची ही आपल्या ब्लाऊजच्या उंचीनुसार घ्यायची असते। तर या ठिकाणी अगोदर सुरुवातीला आपण ब्लाऊजची उंची लिहिलेली आहे आणि याच्या पुढे आपण टक्सची उंची आणि त्याच्या पुढे आपण टक्सची रुंदी घेतलेली आहे। या ठिकाणी आपण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 11 इंच व 12 इंच। तर यामध्ये आपण कोणतंही शिलाई मार्जिन घेतलेलं नाही। तर ही मूळ उंची आहे, तर या मूळ उंचीनुसारच आपल्याला टक्सची उंची घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपण 11 व 11.5 12 इंचासाठी आपण टक्सची उंची घेतलेली आहे 2.25 इंच आणि टक्सची रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच। तर आपण आता पुढची उंची पाहूयात। तर या ठिकाणी ब्लाऊजची उंची आहे 12.5 इंच, 13 इंच, 13.5 इंचासाठी आपण टक्सची उंची घेतलेली आहे 2.5 इंच आणि टक्सची रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच। तर आपण पुढील उंची पाहूयात। तर या ठिकाणी आपण ब्लाऊजची 14 उंची आणि 14.5 इंचासाठी आपण टक्सची उंची घेतलेली आहे 2.75 इंच आणि टक्सची रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच। तर आपण पुढील उंची पाहूयात। तर या ठिकाणी आपण ब्लाऊजची उंची 15 इंच, 15.5 इंच, 16 इंच, 16.5 इंचासाठी आपण घेतलेली आहे टक्सची उंची 3 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच। तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेलच की टक्सची रुंदी ही सर्व साईजसाठी आपली एकच आलेली आहे, या ठिकाणी टक्सची उंची तेवढी वेगळी आहे। तर या ठिकाणी आपण 11 इंचापासून ते 16.5 इंचापर्यंत उंची पाहिलेली आहे। 11 इंचापेक्षा जर उंची लहान असेल तर ते लहान मुलींचं असतं, त्याला आपल्याला कटोरी करायची नसते, त्यासाठी आपल्याला वन टक्स किंवा प्रिन्स कट अशा प्रकारचे ब्लाऊज शिवायचे असतात। तर या ठिकाणी आपण एक कटोरी घेऊन उदाहरण पाहूयात। तर ही मी कटोरी घेतलेली आहे। तर ही कटोरी आपली 14.5 इंचाच्या ब्लाऊजची आहे। तर 14.5 इंचासाठी जी आपण रुंदी घेतलेली आहे ती या ठिकाणी आलेली आहे, या ठिकाणी 1.5 इंच। तर ही एका साईडची आपली 1.5 इंच झाली आणि दुसऱ्या साईडने आपली 1.5 इंचच असते या ठिकाणी। तर ही कटोरीची रुंदी ही आपल्याला अशा प्रकारे मोजायची नसते, तर कटोरी आपल्याला अगोदर फोल्ड करून घ्यायची असते अशा प्रकारे, नंतरच आपल्याला कटोरीची रुंदी व उंची घ्यायची असते। तर कटोरीची रुंदी ही आपल्याला कटोरी फोल्ड करूनच घ्यायची असते। तर या ठिकाणी आपल्या कटोरीची रुंदी आहे 1.5 इंच। तर आता आपण कटोरीची उंची पाहूयात। तर या ठिकाणी आपल्या कटोरीची उंची आहे 2.75 इंच। कटोरीची उंची ही आपल्याला ब्लाऊज शिवत असताना घ्यायची असते। तर या ठिकाणी जी कटोरीच्या टक्सची उंची घेतलेली आहे ती आपण 14.5 इंचानुसार घेतलेली आहे या चार्टनुसार या ठिकाणी। तर कटोरीचा डास आपण फोल्ड करून घेऊयात, या ठिकाणी पाहू शकता। डास दिल्यानंतर आपली कटोरी ही अशा प्रकारे तयार होते आणि आपल्या कटोरीला पफ ही खूप मस्त येतो। आपण अशा पद्धतीने डास घेतल्यानंतर या चार्टनुसार जर कटोरीच्या डासाची उंची जर वाढली म्हणजे जास्त घेतली तर आपली कटोरी ही चपटी होते। आपण जर कटोरीची उंची ही कमी घेतली म्हणजे ही 2.75 इंच आहे, जर आपण 2.5 इंच किंवा 2.25 इंच घेतलं आपल्या कटोरीला टोक हे जास्त येतं, त्यामुळे या चार्टनुसार उंची घ्यायची म्हणजे आपल्या कटोरीचा टोक हे व्यवस्थित येतं आणि पफ ही खूप मस्त येतो। तुम्ही सुद्धा या चार्टनुसार कटोरीच्या डासाची रुंदी व उंची घ्या म्हणजे तुमची कटोरी एकदम परफेक्ट येतेच। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।